the motto, let learning be a joy and teaching a pleasure. Here we are with the remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students. विषय मराठी इयत्ता 6वी. व्याकरण म्हणजेच ग्रामर, सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन, नाव वैशाली कुलकर्णी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नाम म्हणजे काय हे मागच्या व्हिडिओमध्ये शिकला आहात. आज मी तुम्हाला सर्वनाम म्हणजे काय याबद्दलची माहिती देणार आहे. आता आपल्यासमोर दोन उतारे आहेत. पहिला उतारा आपण बघूया. सुनील चांगला मुलगा आहे. सुनील इयत्ता 5वीत आहे. सुनील दररोज शाळेत जातो. सुनील नियमित अभ्यास करतो. शरद हा सुनीलचा मित्र आहे. सुनील व शरद दोघे मिळून खेळतात. एकदा सुनील सुनीलच्या आई बरोबर मंडईत गेला. सुनीलने भाजी खरेदी केली. दुसरा उतारा बघूया. सुनील चांगला मुलगा आहे. तो इयत्ता 5वीत आहे. तो दररोज शाळेत जातो. तो नियमित अभ्यास करतो. शरद हा त्याचा मित्र आहे. तो व शरद दोघे मिळून खेळतात. एकदा तो त्याच्या आई बरोबर मंडईत गेला. त्याने भाजी खरेदी केली. या दोन उतारांमध्ये आपल्याला काय फरक जाणवतो आहे, तर आपण बघूया की पहिल्या उतारात सुनील सुनील हे नाव खूप वेळा आलंय. सुनील हे काय आहे, तर एक नाम आहे. आणि दुसऱ्या उतारात काय, दुसऱ्या उतारामध्ये सुनीलच्या ऐवजी कोणकोणते शब्द वापरले आहेत ते आपण पाहूया. सुनील चांगला मुलगा आहे. सुनील हे नाम आहे. त्याचबरोबर सुनील इयत्ता 5वीत आहे. नाव सुनील इयत्ता 5वीत आहे. तो सुनील हे नाम आहे. त्याविषयी आपण दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काय बघितलं आहे, तर तो त्याच्या सर्वनाम दिलेला आहे. तिसरं वाक्य, तो दररोज सुनील दररोज शाळेत जातो. सुनील या नामाऐवजी कोणतं सर्वनाम वापरलं आहे, तर तो. सुनील नियमित अभ्यास करतो. सुनील या नामाबद्दल कोणता शब्द वापरला आहे, तो हा सर्वनाम वापरला आहे. शरद हा सुनीलचा मित्र आहे. सुनील या नामाच्या ऐवजी कोणता शब्द वापरला आहे, त्याचा. सुनील व शरद दोघे मिळून खेळतात. सुनील या नावाऐवजी आपण कोणता शब्द वापरला आहे, तर तो. तो व शरद दोघे मिळून खेळतात. एकदा सुनील सुनीलच्या आई बरोबर मंडईत गेला. सुनील या नामाच्या ऐवजी तो, सुनीलच्या त्या नामाऐवजी त्याच्या हे शब्द वापरले आहेत. सो एकदा तो त्याच्या आई बरोबर मंडईत गेला. सुनीलने भाजी खरेदी केली. सुनीलने त्याच्या ऐवजी आपण त्याने हे सर्वनाम वापरलं आहे. त्याने भाजी खरेदी केली. सो या दोन उतारांमधून आपल्याला काय लक्षात आलं आहे, तर सुनील हे नाव पहिल्या उतारामध्ये खूप वेळा आलेलं आहे. त्यामुळे सुनील या नामाऐवजी आपण वेगवेगळे सर्वनाम वापरली आहे. कोणती आहे ती, तो, त्याचा, त्याच्या, त्याने. ही सर्वनामे आपण त्या सुनील या नामाबद्दल वापरली आहेत. कारण का, तर जेव्हा आपण सुनील हे नाम सारखं सारखं आपण जेव्हा बोलतो, लिहितो, वाचतो, त्यावेळेस आपल्याला ते वेगळं वाटत. त्यामुळे आपण नामाबद्दल वेगवेगळ्या प्रकारची सर्वनामे वापरतो. परत एकदा आपण बघूया की वरील दोन्ही उतारांमध्ये काय फरक आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या उतारात सुनील हे नाम वारंवार आले आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा आले आहे. तर दुसऱ्या उतारात सुनील ऐवजी आपण तो, त्याचा, त्याच्या, त्याने हे शब्द आले आहेत. अशा प्रकारे नामाबद्दल येणारे जे शब्द आपण वापरत असतो, त्या शब्दांना आपण सर्वनाम असे म्हणतात. म्हणूनच तो, त्याचा, त्याच्या, त्याने ही सर्वनामे आहेत. आता व्याख्या बघूया आपण. नामाबद्दल येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. मुख्य सर्वनामे कोणकोणती वापरली जातात ते बघूया. मी, आम्ही, तू, तुम्ही. तो, ती, ते. हा, ही, हे. जो, जी, जे. कोण, काय. आपण, स्वतः. आता काही प्रश्न बघूया. पुढील वाक्यातील सर्वनामे ओळखून लिहा.
पहिले वाक्य आहे ते आंब्याचे झाड आहे. कोणतं सर्वनाम येणार याच्यामध्ये? ते. पैसे कोण देणार आहे? सर्वनाम काय आहे? तर कोण. कोण हे आपण प्रश्न विचारणाऱ्या शब्दांमध्ये सुद्धा असतं, त्यामुळे कोण हा शब्द आपण सर्वनाम म्हणून वापरतो. आपण मिळून अभ्यास करू. काय येणार सर्वनाम याच्यात? आपण. मी चिकू खाल्ला. सर्वनाम कोणतं येणार? मी. की परत एकदा बघूया. ते आंब्याचं झाड आहे, सर्वनाम ते. पैसे कोण देणार? सर्वनाम कोण. आपण मिळून अभ्यास करू, सर्वनाम आपण. मी चिकू खाल्ला, सर्वनाम मी. अशा प्रकारे मुलांना आज आपण काय शिकलो? तर आज आपण सर्वनाम वेगवेगळ्या प्रकारची सर्वनामे कशा प्रकारे वापरू शकतो हे शिकलो. सर्वनाम याचाच अर्थ नामाबद्दल जे शब्द आपण वापरले जातात ते शब्द म्हणजे सर्वनाम आहे हे आज आपण शिकलो. धन्यवाद.